आणि आता बातमी आहे एकनाथ खडसे यांच्या संदर्भात. खडसे नक्की कोणाचे असे सवाल उपस्थित होतो आहे, कारण भाजपाकडून प्रतिसाद मिळाला नाही तर शरद पवारांसोबतच, असं म्हणत एकनाथ खडसेंनी स्पष्टोक्ती केली आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रपातून पुन्हा एकदा भाजपामध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. खडसेंनी पत्रकार परिषद घेत याबाबत जाहीर घोषणाही केली होती. मात्र अद्याप सुद्धा एकनाथ खडसेंचा भाजपामध्ये प्रवेश झालेला नाही आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांची भाजप घरवापसी होईल असं बोललं जात होतं, मात्र अजून देखील त्यांचा पक्षप्रवेश रखडलेलाच आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा मी माननीय शरद पवार साहेबांकडे, जयंत पाटलांकडे दिलेला आहे, पण त्यांनी तो अद्याप हवेतो स्वीकारलेला नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे. अशा स्थितीमध्ये मी आज आहे, पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहील तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल.